सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल SM ट्रॅव्हलर. तर तुम्ही बघताय माझ्या साईडला माझ्या मागे किचन आहे. तर येस, आज आपण आपली पहिली रेसिपी आपल्या व्लॉगमध्ये आपल्या गोप्रोमध्ये शूट करणार आहोत. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे आपल्या आगरी स्टाईलमध्ये चिकनचा रस्सा. भरपूर लोक व्लॉग टाकतात, अर्धा तासाचा असतो, अर्धा तास एक तास लागतो, पण आपल्याला फक्त 15 मिनिटात ती तुम्हाला कशी रेसिपी बनवायची ती दाखवणार आहे. तर येस, आपण वेळ न दवडता पटकन स्टार्ट करूया आपल्या रेसिपीसाठी. आणि आपल्या चॅनलला जर का तुम्ही पहिली गोष्ट नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा SM ट्रॅव्हलर. आणि रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. सो गाईज, आजच्या रेसिपीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवतो. नोट डाऊन करून घ्या सर्व साहित्य. खूप कमी साहित्यामध्ये आपण पटकन चिकन रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर लवकर नोट डाऊन करा. तर पहिली गोष्ट मित्रांनो, आपल्याला लागणार आहे हे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ओके, ह्याला प्रॉपर वॉश करून हे चिकन रेडी आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 चॉप्ड कांदे. हे कांदे प्रॉपर चॉप केलेले आहेत. त्याच्यानंतर टोमॅटो आपण घेतलेले आहेत 2 चॉप करून. हे बघताय तुम्ही, मिरची, ह्या 4 मिरच्या आहेत, ह्या लवंगी मिरच्या आहेत. त्याच्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट आहे. इथे तुम्ही बघताय हा आहे खडा गरम मसाला. हा मी बनवून हा वाटून घेतलेला आहे. हा 1 स्पून लागणार आहे. त्याच्यानंतर ही तुम्ही बघताय हा चिकन मसाला आहे. 4 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे हे रेड चिली पावडर, म्हणजे आपला आगरी कोळी मसाला आपण ज्याला बोलतो तो. हळद आणि हे मिरी आहे आणि लवंग आहे. एकदा तुम्ही बघताय मी फाईनली चॉप करून घेतलेली आहे ही कोथिंबीर. आणि हे सुकं खोबरं आणि भाजलेला कांदा असतो त्याचं वाटण आहे. ओके, तर एवढं सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. तर लगेच आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला, वेळ न दवडता. सो गाईज, आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. पहिले आपण हे भांडं घेतलेलं आहे, तर गॅस लावूया आपण. ओके, गॅस स्टार्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ऑइल. ओके, तर ऑइल टाकायचं आहे. आणि ऑइल आपण जे टाकणार आहोत ना, ते फक्त आपल्याला 60 ml ऑइल जे आहे ते 60 ml टाकायचं आहे आपल्याला ऑइल. कारण का चिकनमध्ये ऑइल असतं, तर चिकनचं ऑइल जे आहे, चिकनचं ऑइल जे आहे ते पण मिक्स होतं. तर थोडंसं ह्याला तापून देऊया ऑइलला. ओके, आणि तापल्यानंतर आपल्याला हे जे आपण मसाले यूज केलेले आहेत सर्व पदार्थ, ओके, हे मसाले जे आहेत ना हे ग्राउंड केलेले मसाले असतात. तर ते आपण आधी डायरेक्टली तेलात टाकणार आहे मी. आणि ही माझी सिक्रेट रेसिपी आहे. तुम्ही बोलतात काय काय जण बोलतात जळतात बिळतात, तर काही होत नाही. गॅसला फक्त सिमवर ठेवायचं आहे आणि मसाले जे आहेत ना ते डायरेक्ट टाकायचे. काय काय करायचं आपल्याला, म्हणजे ते जळणार नाही. ओके, आणि तुम्ही बघताय आता मसाले आपण ॲड केल्यानंतर हे मसाले जे आहेत ते प्रॉपर स्टीर करायचे आहेत. आणि जास्त फ्लेम ठेवायचे नाही आहे मित्रांनो, हे एकदम कमी फ्लेमवर. तुम्ही बघाल ना ह्याचा वास जो आहे ना तो यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये 2 पदार्थ आपण घेतलेले आहेत आणि मिरची. तर याच्यानंतर आपण जे टाकणार आहोत मिरची आणि आलं लसणाची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो. फक्त एक काळजी घ्यायची आहे, अजिबात ह्याला फ्लेमला आहे ना मोठं करायचं नाही आहे, फ्लेमला एकदम छोटी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि आपण जे कांदे चॉप केले होते ते कांदे याच्यामध्ये टाकून द्यायचे. बघताय पूर्ण जे ऑइल आहे ते सोप झालेले आहे. आणि थोडासा म्हणजे गॅस आहे थोडा वाढवायचा. आणि आता आपल्याला वाटतंय की बाबा थोडस जर ऑइल आपल्याला कमी आहे याच्यामध्ये, पण ऑइलचं जर प्रमाण आहे तर थोडस हे टाकून द्या. Thank you.
ह्याला तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत ह्याला पाणी सुटत नाही आणि मसाल्यांमधून ना फ्लेवर्स यायला सुरू होतात, तर ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्याला थोडं हलवत राहायचं आहे. ओके, याचं मागचं रिझन, आपण जे मसाले काय काय लोक आधी चिकन टाकतात मग मसाले त्याच्यानंतर टाकतात चिकन शिजल्यावर, तर ह्याचं मागचं एक रिझन आहे मित्रांनो. मसाले एकदा का या भाजीमध्ये आणि याच्यामध्ये उतरले ना की ते चिकनमध्ये ॲटोमॅटिक उतरतात, पण मसाल्यांची फ्लेवर आधी यायला रस्स्याला जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी आपण आधी मसाले टाकायचे. आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केल्यामुळे मला ह्याची प्रॉपर माहिती आहे. खूप साऱ्या लोकांना माहीत नसते, कधी कधी चव नाहीत मटणाला, तर हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला चव भेटेल. तुम्ही बघताय आपले पूर्ण जे मसाले आहेत ते मसाले तुम्ही बघताय, मी आता हे ऑइल अजून निघाल सुरुवात झालेली आहे. मी शिमली बंद करतो, तुम्हाला नक्की आवाज येईल. मसाले प्रॉपर शिजलेले आहेत आणि तेल पण बाहेर कुंजावर राहायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जेव्हा समजेल ना की हे बाबा याच्यातून जेव्हा तेल आणि पाणी बाहेर सुटतं त्याच्यात समजून जायचं की मसाले जे आहेत ते प्रॉपर त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये ते उतरलेले आहे. ओके, आपण याच्यामध्ये चिकन टाकतो. बघताय आपण चिकन जे आहे ते सर्व आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. चिकन टाकल्यानंतर आहे ना फ्लेम जी आहे ना ती कमी ठेवायची आणि ह्याला प्रॉपर हलवून जी एकमेकांमध्ये मिक्स करून मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चिकन टाकता या मसाल्यामध्ये प्लीज मीठ नका टाकू, बिकॉज मीठ टाकल्यावर आहे ना चिकन लवकर शिजत नाही. ओके, तर ही एक सिक्रेट तुम्हाला टिप सांगतो मी, चिकन जेव्हा पण कराल ना तर प्लीज मीठ नका टाकू, मीठ शेवटला टाका. मीठ फक्त चवीपुरतं असतं, चवीसाठीच आपण मीठ वापरतो, तर शेवटला टाका, बघा तुमचं चिकन जे आहे ते लवकर शिजेल. ओके, आता आपण हे जे चिकन जे आहे ना हे चिकन कधी पण तुम्ही लक्षात ठेवा हे शिजायला फक्त 10 मिनिटं लागतात. तर आपण शिजन चिकन जे आहे चिकनवर आपण हे झाकण ठेवून त्याच्यावर आपण एक वाटी याच्यावर रस्सा ठेवणार आहोत पाण्याचा. ओके, हा जो स्टॉक उरलेला होता तो स्टॉक मी आता चिकनचा, म्हणजे मी आधी चिकन जो आहे ना तो अर्धा शिजवून सुद्धा घेतलेला होता आणि त्याचा स्टॉक आम्ही बनवलेला होता. तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पहिला जो थोडासा स्टॉक आहे तो वरती टाकायचा आपल्याला आणि गरम झाल्यावर तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके, सो आता आपण याला शिजवत ठेवूया, हे 5 मिनिटं असंच ठेवूया आपण, त्याला उकळी आली की पाणी नंतर आतमध्ये टाकूया. गाइस तुम्ही बघताय आता याचं वरचं जे पाणी जे आहे ना ते पण आटलेलं आहे, आता आपण याला ओपन करून बघूया. आय होप सो बघताय तुम्ही चिकन जे तुम्ही बघताय मित्रांनो ते खूप छान शिजलेलं आहे. तुम्हाला बोललेलं जसं फक्त याला एक 10 मिनिटं लागतात शिजायला. ओके, सो रस्सा पण खूप छान त्याचा सुटलेला आहे, मसाल्यांचा जो तुम्हाला बोललेलो होतो ना त्यात मसाले पण ह्याच्यात उतरलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रस्सा जो आहे ना हा वाढवायचा आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे ह्याच्यावरचे आपण गरम पाणी ठेवलेलं होतं ना झाकणावर जे गरम पाणी ठेवलं होतं असं रिपीट करायचं आहे, फक्त 3 ते 4 वेळेला ह्याच्यावरती गरम पाणी टाकायचं. थोडंसं 5 मिनिटं झाली उकळी आली की ते म्हणजे पाण्यावर थोडंसं उकळी आली की ते ह्याच्यात टाकायचं आणि त्याचाच रस्सा करायचा, गार पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे मित्रांनो. ओके, तो गार पाणी तुम्ही ॲड कराल तर टेस्ट जाईल पूर्ण, गार पाणी बिलकुल नका ॲड करू, फक्त तेवढंच करा. एक 5-10 मिनिटानंतर पाणी ॲड करत राहायचं आहे गरम पाणी आणि त्याच्यानंतर बंद करायचं. ओके, आपलं चिकन रस्सा आगरी स्टाईल झटपट रेडी होणार आहे. तर तुम्हाला मी फायनल प्रोडक्टच दाखवतो आता, नक्की शेवटपर्यंत बनवून राहा. सो मित्रांनो अजूनही तुम्हाला मी दाखवायचं राहिलं, आपल्या आगरी पद्धतीमध्ये मटणामध्ये जर का बटाटे नसतील तर ते मटण अपुरं असतं. सो बटाटी जे आहेत ना ती साला सकट घ्या, या सालांमध्ये पण चव असते मित्रांनो, ती
हळदीतलीच चव तुम्ही बघता ना मटणाला लागते ती ह्याच्यामुळेच येते. परत आपल्या आग्र्या हळदींमध्ये कधी सालं बटाट्याची काढली तुम्ही बघितली नसेल तर ही अशी अशा अशी बटाटी जे मी दोन बटाटे यूज केले ती अशा टाकून द्या. आणि परत ही जे हलवून व्यवस्थित वाफेवरती 5 मिनटं ठेवा. सो फ्रेंड्स तुम्ही बघता आता मी पाणी जे पाणी टाकलेलं याच्यावर ठीक आहे असं 2 वेळा रिपीट करायचं अजून. आणि तिसऱ्या वेळेला 2 मिनिटात पाणी गरम होतं. पाणी गरम झालं की फक्त आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. 2 वेळा असं रिपीट करायचं आणि तिसऱ्या वेळेला याच्यामध्ये नमक आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकायचं आणि लास्टला फक्त 1-3-4 मिनिटं ते वाटण शिजण्यापुरतं आणि जे वाटणाचं जे अर्क आहे ते या रस्त्यामध्ये उतरण्यापुरतं फक्त शिजवत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर रेसिपी क्लोज शेवटपर्यंत बनवून राहा. फ्रेंड्स तुम्ही बघता आता आपलं चिकन जे आहे ते पाणी सोडून झालेलं आहे आणि आपण 2 वेळा याच्यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे ओके पाणी आपण आता टाकलेलं आहे आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 वेळा पाणी टाकून झाल्यावर ते वाटण जे आपण वाटलेलं होतं ना ते वाटण आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो ओके. वाटण जे आपण वाटलेलं आहे नेहमी गोष्ट लक्षात ठेवा आपण कधी कधी अतिप्रमाणात वाटण टाकतो रस्त्यासाठी जास्त वाटण जे आहे ते वापरायचं नसतं नाहीतर मग ते सुकं चिकन होतं. आपण रस्सा करतो आहे बरोबर तर रस्त्यासाठी जास्त वाटण वापरल्याने रस्सा घट्ट होतो आणि रस्स्यासारखा रस्सा बनत नाही. तर फक्त एका एक छोटी वाटी जो आपला खोबऱ्याचं वाटी असते त्याची अर्धी वाटी खोबरं आणि 2 कांदे याचंच एवढंच फक्त 1 किलोसाठी वाटण रस्स्यासाठी वापरावं आणि ते टाकल्यानंतर जसं बोललेलो होतो चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये नमक ॲड करणार आहोत. तर तुमच्या चवीनुसार जे ते नमक आपण याच्यामध्ये ॲड करतो. तुम्ही बघता एक चांगला मस्त लाल रंगसुद्धा चढलेला आहे आपल्या रस्स्यावर. तर आणि मेन गोष्ट ना मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी तर चेक करण्याची एक पद्धत आहे ओके. हे जे चिकन हे जेव्हा असं सुटतं ना बघा दिसतो तुम्हाला पांढरं चिकन याचा अर्थ आपलं चिकन जे आहे ते प्रॉपरली शिजलेलं आहे ओके. याशिवाय निघत नाही म्हणजे तुम्हाला दिसतं हे निघालेलं आहे त्याच्यामुळे समजायचं की आपलं चिकन जे ते शिजलेलं आहे मित्रांनो ओके. आता हे जे आपण चिकनचा रस्सा आहे ना हा 1-5 मिनटं फक्त हे आपण आता वाटण टाकलेलं आहे तर वाटण मुरायला फक्त ठेवणार आहोत. थोडंसं हाय फ्लेमवर ठेवायचं गुडगुडी यायला सुरुवात होते बघा याच्यावर साखर ठेवायचा आणि फक्त 5 मिनटं हे झाल्यानंतर आपला चिकनचा रस्सा जो डन आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून आपण याच्यावर गार्निश करून तुम्हाला मी दाखवतो फायनल प्रोडक्ट कसा दिसतो मित्रांनो. सो हे गाईस तुम्ही बघतात आपलं चिकन जे आहे ते ऑलमोस्ट करून रेडी झालेलं आहे. मग दाखवतो इथं ओपन करून मी बघताय आपलं चिकन जे पूर्ण रस्सा प्रॉपर बनून रेडी झालेला आहे. कन्सिस्टन्सी पण रस्स्याची बरोबर एकदम. आता आपण याला बंद करणार आहोत मित्रांनो चिकन बंद केलं आहे. बटाटे पण बघताय बटाटे पण प्रॉपर शिजलेली आहे बटाटे पण प्रॉपर शिजलेली आहेत. आपण लवकर हे सर्व करून बघूया कसं दिसतंय. सो हे गाईज आपली फायनली रेसिपी जी आहे ती बनून रेडी झालेली आहे. तुम्ही बघितलं असेल तर आपण सर्व केलेली आहे. फक्त 15-20 मिनटात ही रेसिपी आणि आईस वेअर एवढी टेस्टी झाली आहे ना. तिखट असते थोडीशी पण नक्की भाकरी आणि रस्सा याचा स्वाद घेऊन बघा नक्की आवडेल. आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे. तोपर्यंत जय आगरी जय कोळी जय एकविरा.